महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे दरवर्षी बैलपोळा साजरा केला जातो. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा होतो. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोहा शहराचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी आपल्या निवासस्थानी देवभूमी म्हटल्या जाणाऱ्या देऊळ गल्ली लोहा येथे बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पूर्णाची पोळी बैलांना भरवताना लोहा शहराचे प्रथम नागरिक गजानन सूर्यवंशी. लोहा शहरातील सुप्रसिद्ध मानसपुरे साडी सेंटर. मानसपुरे ड्रेसेस येथे आधीच भाव स्वस्त, त्यात सेल लावून एकदम मस्त. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या दिवसाला पिठोरी अमोषा देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. या दिवशी बैलाचं कौतुक केलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलाचे खाते तुपाने किंवा हळदीने शेंकले जातात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते. बैलपोळ्याचे महत्त्व. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणावर बैलांवरती अवलंबून आहे, म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते, त्यांची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवलं जातं. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यांसारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. लोहा शहरातील अतिशय प्रतिष्ठित घराणे म्हणजे सूर्यवंशी कुटुंब. आज पोळ्याच्या दिवशी सहकुटुंब व देऊळ गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी पारंपरिक पोळा हा सण साजरा केला. Hey!
काट काट